एवरीबडी गिव योर प्रेजेंटी फास्ट। इज माई स्क्रीन विजिबल? ओके। ओके, आई हैव टॉक विद द मैम। वी विल रिवाइज द लेसन्स आफ्टर सम टाइम। टुडे वी हैव टू स्टार्ट विद अवर न्यू लेसन, दैट इज द एडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज। आपले रिविजन जे आहे त्यानंतर होणार आहे। आता आपल्याला नेक्स्ट लेसन चालू करायचं आहे। ओके, आपण आपले 6 लेसन्स कंप्लीट केलेले आहेत। सो तुम्ही कंटिन्युअसली रीडिंग आणि रायटिंग चालू ठेवायचं आहे। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किंवा लेसन रीड करत राहायचं आहे। मे बी नेक्स्ट टू नेक्स्ट वीक आपली वॉइस इज ब्रेकिंग। ओके, एकदा क्लास लेव करू। Is it audible now? आवाज क्लियर आहे की ब्रेक होतोय? ओके, मे बी इकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम होऊ शकतो। ओके, द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज म्हणजे स्वराज्याचा कारभार किंवा स्वराज्याचे प्रशासन। सॉरी, तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? आपण खूप वेळा हा वर्ड रीड केला आहे बऱ्याचशा लेसन्स मध्ये। तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन व्यवस्था, म्हणजे तिथलं गव्हर्नमेंट कसं चालतं, किंवा त्या राज्याचा आपलं स्वराज्य किंवा आपला भारत देश असेल किंवा महाराष्ट्र असेल त्याचा कारभार कसा चालतो। आपण पाहतो मंत्री असतात, आमदार, खासदार किंवा मग मुख्यमंत्री, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री, वेगवेगळे मंत्री असतात, वेगवेगळ्या खात्याचे वेगवेगळे मंत्री असतात, आणि हे सगळे मिळून आपलं राज्य चालवतात किंवा देश चालवतात। तर याला काय बोलतात? ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन किंवा कारभार। तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याचा कारभार कसा चालत होता किंवा त्यांच्या स्वराज्याचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कसं चालत होत त्याच्याविषयी आपल्याला लर्न करायचं। आता जसं आपण पाहतो वेगवेगळे मंत्री असतात, वेगवेगळे खाती असतात, जसं शिक्षण मंत्री किंवा वनमंत्री किंवा
बांधकाम मंत्री किंवा असे वेगवेगळे त्यांना खाती दिलेली आहेत, म्हणजेच काय वेगवेगळ्या पोस्ट दिल्या, तिथे त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्या त्या फील्डमध्ये प्रोग्रेस करायची असते किंवा त्या तिथले प्रश्न सोडवायचे असतात, किंवा ग्रामपंचायत असते, गावामध्ये ग्रामपंचायत असते, त्याच्यानंतर नगर परिषद असते, महानगरपालिका असते शहरांमध्ये. तर याचा अर्थ काय, तर वेगवेगळे असे डिवाइड केलेले आहेत, अशा गोष्टी डिवाइड केलेल्या आहेत, जसं पंचायत समिती, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, नंतर नगरपंचायत किंवा मग महानगरपालिका, आणि वेगवेगळे तिथले वेगवेगळे मंत्री, वेगवेगळे त्या त्या खात्यातले मंत्री असतील, किंवा मग हे जे ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे ते सगळ्यांना डिवाइड केलेलं असतं, सगळ्यांना वाटून दिलेलं असतं, त्या त्यानुसार ते आपली सगळी जबाबदारी पार पाडत असतात. तर स्वराज्यामध्ये जो कारभार आहे तो कसा चालत असे, शिवाजी महाराज फाउंडेड स्वराज, ही हॅड हिमसेल्फ क्राउन्ड. शिवाजी महाराजांनी आपण पाहिलं होतं कोरोनेशन झालं, लास्ट लास्ट लेसन मध्ये पाहिलं, राज्याभिषेक करून घेतला, मग तो राज्याभिषेक किती मोठा होता त्यांचा तो आपण पाहिलं होतं, त्यांचं जे सिंहासन होतं किंवा रत्नजडित त्याच्या बाजूने खांब होते, किंवा त्यांचा जो क्राउन होता तो कसा होता, किंवा मग त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप सगळे डोनेट केले गेले, जे गेस्ट बोलवले होते कोरोनेशन साठी त्यांना खूप सगळे हिरे सोनं चांदी असं डोनेट केल्या गेल्या वस्तू, म्हणजे कोरोनेशनचा पार्ट आपण लास्ट लेसन मध्ये पाहिला होता. तर ही हॅड हिमसेल्फ क्राउन, त्यांनी स्वतःला म्हणजे सिंहासनावर ते विराजमान झाले. आफ्टर द कोरोनेशन महाराज अकम्प्लिश दक्षिण दिग्विजय. आणि कोरोनेशन झाल्यावर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की साऊथ कडे त्यांनी मोर्चा वळवला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर इथे साऊथ हे कॅम्पेन ऑफ द साऊथ, म्हणजे कोरोनेशन नंतर त्यांनी तिथे ते मोहीम चालू, मग त्याच्यामध्ये गोलकोंडा त्यांनी किल्ले त्यांनी ताब्यात घेतले होते. आवाज येत नाहीये का? ओके. प्लीज स्टे ॲट द प्लेस वेअर नेटवर्क इज क्लिअर नियर द विंडो ऑर समवेअर वेअर द नेटवर्क इज क्लिअर. व्यंकोजी द हाफ ब्रदर ऑफ शिवाजी महाराज वॉज देन रुलिंग ॲट, सॉरी कुठलं चाललं होतं आपलं, प्रथमेश आवाज ब्रेक होतोय का? प्रथमेश क्लिअर आहे ना आता? हो मॅम. तुझा आवाज नाही येते अजिबात. हॅलो मॅम. प्लीज स्टार्ट रीडिंग. ओके. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतः
राज्य राज्य थोडं मोबाईल जवळ पकड. हॅलो हा येतोय आवाज, खूप बारीक येतोय पण. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तार गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. या विषयीची माहिती आपण देणार आहोत. ओके. शिवाजी महाराज फाउंडेड स्वराज, ही हॅड हिमसेल्फ क्राउन आफ्टर द कोरोनेशन. महाराज अकम्प्लिश दक्षिण दिग्विजय, द कॉन्क्वेस्ट ऑफ द साऊथ. द स्वराज एक्सपांडेड कम्प्राइजिंग लार्ज एरियाज ऑफ नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अँड ठाणे डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. इट ऑल्सो इन्क्लुडेड द पार्ट ऑफ आंध्र प्रदेश अँड तमिळनाडू स्टेट्स. तर आपलं जे स्वराज्य होतं ते खूप लार्ज एरियामध्ये एक्सपांड झालं होतं, म्हणजे त्याचा विस्तार झाला होता. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे सगळे जे जिल्हे आहेत ते तर होतेच, त्याच्यासोबत आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मधला काही भाग सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये होता त्यावेळेला. म्हणजे केवढा मोठा होता बघा महाराष्ट्र. टू एन्श्युअर द स्मूथ मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स, द स्वराज अँड द and to ensure people's welfare, Shivaji Maharaj set up an efficient administration. तर एवढा मोठं राज्य सांभाळायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, मग त्याच्यामुळे एक व्यवस्थित व्यवस्थापनाची मॅनेजमेंटची आवश्यकता होती. कुठे कुठल्या भागामध्ये काय चालू आहे, तिथे काय कमतरता आहे. आता आपण बोललो की आता जसे वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे वेगवेगळे मंत्री असतात किंवा तिथले सदस्य तिथला कारभार पाहत असतात, नगरसेवक असतात, है ना. तर सरपंच असतात, गावातले सरपंच असतील, शहरामध्ये नगरसेवक असतील, तर ते त्यांच्या त्यांच्या भागाचा कारभार पाहत असतात. तर त्याप्रमाणे आपल्या राज्याचा विस्तार हा खूप मोठा झालेला. त्यासोबत आंध्र प्रदेश, तामिळनाडू हे स्टेट सुद्धा स्वराज्यामध्ये होते. तर हे सगळं व्यवस्थापन व्यवस्थित चालावं आणि लोकांचं कल्याण व्हावं, म्हणजे पीपल्स वेलफेअर, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांना एक घडी बसवायची होती प्रशासनाची, एक व्यवस्थित कारभाराची त्यांच्या घडी बसवायची होती, सेटअप पाहिजे होता त्यांना एक. तर त्यासाठी त्यांनी मग काय केलं याच आपल्याला आता नेक्स्ट पार्ट मध्ये पाहायचं. अष्टप्रधान मंडळ, काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर्स, जे आठ मंत्री होते, आठ मंत्र्यांची जी परिषद होती त्याला काय बोलतात, काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर्स, म्हणजेच अष्टप्रधान मंडळ. अष्ट म्हणजे काय, आठ, प्रधान म्हणजे मुख्य, तर अष्टप्रधान मंडळ, मुख्य लोकांचं ते एक मंडळ होतं, त्याला बोललं जातं अष्टप्रधान मंडळ, त्यांचा एक ग्रुप. ऍट द टाइम ऑफ हिज कोरोनेशन, शिवाजी महाराज अपॉइंटेड अ काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर्स. कोरोनेशन झालं, स्वराज म्हणजे राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर आठ मंत्र्यांची एक सभा किंवा काउन्सिल स्थापन करण्यात आली. द ऍडमिनिस्ट्रेशन वॉज डिवायडेड इन टू एट डिपार्टमेंट, आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्या प्रशासनाची आठ खाती होती, म्हणजे डिपार्टमेंट म्हणजे काय, आठ खाते होते त्यांचे, आठ भाग पाडले त्यांनी. अ हेड वॉज अपॉइंटेड फॉर इच डिपार्टमेंट, आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा एक मंत्री होता. जसं आता आपण पाहतो वेगवेगळे मंत्री असतात, बांधकाम मंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, किंवा दुष्काळग्रस्त परिस्थितीत हे करण्यासाठी त्याचे मंत्री असतात, शेती शेती विषय कारभार पाहण्यासाठी मंत्री असतात. तर हे असे त्यांनी आठ मिनिस्टर अपॉइंट केले, आणि प्रत्येक खात्याचा एक प्रमुख होता, म्हणजे हेड होता. दीज एट हेड्स ऑफ डिपार्टमेंट कॉन्स्टिट्यूट द अष्टप्रधान मंडळ. तर ह्या सगळ्या आठ जे मुख्य होते, हेड्स होते, त्यांचं मिळून अष्टप्रधान मंडळ बनलं होतं.
महाराज अलोन हैड द पावर टू अपॉइंट द मिनिस्टर और टू रिमूव हिम फ्रॉम हिज पोजिशन. तर महाराजांकडे एकट्याकडे तो अधिकार होता की त्या मंत्र्याला अपॉइंट करायचे किंवा रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे किंवा त्याला ते पद अपॉइंट करायचे, याच हक्क फक्त महाराजांना होता. द मिनिस्टर वेअर अनसरेबल टू महाराज फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटचा रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटचा त्या त्या खात्याचा जो मंत्री होता तो महाराजांना अनसरेबल होता. म्हणजे महाराजांनी काहीही विचारलं त्या त्या खात्याबद्दल त्यांना, तर त्यांनी उत्तर द्यायचं, तो अनसरेबल होता. त्यांनी सगळी माहिती त्यांना पुरवायची होती, महाराजांना सगळे डिटेल्स द्यायचे होते त्या मिनिस्टर्सनी. शिवाजी महाराज सिलेक्टेड द काउन्सिल ऑन द बेसिस ऑफ देअर मेरिट अँड अचीवमेंट. मेरिट्स अँड अचीवमेंट म्हणजे गुण आणि कौशल्य, त्या त्या व्यक्तीमध्ये जे गुण असतील कौशल्य असतील त्यानुसार त्यांनी ते मिनिस्टर जे होते ते अपॉइंट केले होते. म्हणजे ते काय वशीला लावून किंवा त्याची ओळख आहे म्हणून त्यांनी ते अपॉइंट केलेले नव्हते, तर ते त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या अचीवमेंट्स होत्या, ते तसे स्कॉलर होते, हुशार होते, त्याच्यामुळे त्यांना ते अपॉइंट केलं होतं. ही डीड नॉट गिव्ह देम जागीर्स वतन्स ऑर गिफ्ट्स ऑर फिप्स. तर हे शिवाजी महाराजांनी हे जे मंत्री आहेत त्यांना काय दिलं नव्हतं, म्हणजे जागीर्स असतील, जागा असतील, जमिनी वतन असतील, किंवा फिप्स म्हणजे पण जमिनीची संपत्ती असं बोललं जातं, गिफ्ट्स म्हणजे काही देणगी बोलतो आपण, तर असं देत नसत. तर ते काय करत, दे वेअर पेड हँडसम सॅलरीज इन्स्टेड. त्याऐवजी आता जसं आपण सॅलरीज घेतो, आपण जॉब करतो किंवा काम करतो त्याबद्दल पैसे घेतो आपण, तर त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सॅलरी देऊ केली होती. त्यांना जागीर किंवा वतन दिले गेले नाही, तर पैशांच्या स्वरूपात त्यांना त्यांचं जे आहे मोबदला दिला जात असे. ओके, क्लास लीव केला होता त्यामुळे तर प्रेझेंटी तर गेली माझी, सगळ्यांचे नेम्स गेले. महिका, महिका आहे का क्लासमध्ये? महिका नाही आहे का? ओके प्रद्युम, हॅलो मॅम. शेती येस विषय, प्रद्युम. शेती विषयीचे धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्त या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलीची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हाताचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवावे अशी त्यांनी अधिकाऱ्यांना आज्ञा दिली. ओके गुड. नेम ऑफ द मिनिस्टर. आता अष्टप्रधान मंडळामध्ये बघा एक चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये डेझिग्नेशन म्हणजे त्या मंत्र्याचं पद, एक आहे नेम ऑफ द मिनिस्टर, देन डेझिग्नेशन अँड वर्क, आणि त्या मंत्र्याने कोणतं काम करायचं. तर प्रधान कोण होते, मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, अष्टप्रधान मंडळातले प्रधान होते. प्रधानाचं काय काम होतं, द रनिंग द ऍडमिनिस्ट्रेशन अँड मेकिंग अरेंजमेंट फॉर द कॉन्क्वर टेरिटरीज.
रनिंग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ओव्हरऑल राज्यकारभार सांभाळायचा आणि मेकिंग अरेंजमेंट फॉर द कॉन्क्वर टेरिटरीज. कॉन्क्वर टेरिटरी म्हणजे जिंकलेले जे प्रदेश आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा लढाया व्हायच्या, वेगवेगळे शत्रू सैन्य चाल करायचं आपल्यावर, मग त्यांच्या विरोधात आपल्याला लढाई करून बऱ्याच वेळा आपण तो प्रदेश जिंकून घेतला, किंवा त्याचे जे अरेंजमेंट, त्याचं जे व्यवस्थापन आहे, त्याची सगळी जबाबदारी प्रधानांकडे होती, मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे होती. त्याच्यानंतर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे कोण होते, अमात्य होते, कीपिंग अकाउंट्स ऑफ द स्टेट. जसं क्लर्क असतात तसं क्लर्क काय करतात, हिशोब ठेवतात सगळ्या राज्यात, तसं पूर्ण राज्याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी अमात्याकडे होती. क्लर्क जसं ऑफिसमध्ये आपण बघतो, एक प्रत्येक ऑफिसमध्ये अकाउंट सांभाळणारा एक क्लर्क असतो, तसं त्याला बोलतात अमात्य. कीपिंग द अकाउंट्स ऑफ द स्टेट. अण्णाजी दत्तो हे कोण होते, सचिव, सचिव प्रिपेरिंग रॉयल एडिक्ट्स म्हणजे आज्ञापत्र, जे काही त्यांच्या राज्यामध्ये ऑर्डर्स निघत, आज्ञापत्र निघत, तर त्याला बोलत रॉयल एडिक्ट्स, म्हणजे काहीतरी रूल बनत नवे नवे, तर त्यासाठी जे नवीन नियम बनवायचं काम जे होतं ते सचिवांकडे होतं. त्याच्यानंतर दत्ताजी त्र्यंबक वकनीस हे कोण होते, मंत्री. मंत्र्यांचं काम होतं करस्पॉन्डन्स, म्हणजे तो एक दुवा होता. करस्पॉन्डन्स म्हणजे काय, व्यवस्थापन करायचंय किंवा मग कारभार सांभाळायचा, तर त्याच्यामधला दुवा होता, जनता आणि समजा महाराज यांच्यामधला एक करस्पॉन्डन्स म्हणून ते काम करत. त्याच्यानंतर सेनापती हंबीरराव मोहिते सेनापती होते. ऑर्गनायझेशन ऑफ आर्मी अँड प्रोटेक्शन ऑफ द किंगडम, तर सेनापतीकडे काय काम असतं, तर लष्कराचे ऑर्गनायझेशन करणं म्हणजे व्यवस्थापन करणं, त्यांचं जे सैन्य होतं त्या सैन्याची सगळी व्यवस्था पाहणं, किंवा मग दारूगोळा लागत असेल, तोफा किंवा जे युद्धाचं जे साहित्य लागत असेल किंवा लष्कर असेल, त्यांचं सैन्य असेल, या सगळ्याची व्यवस्थापन सेनापती करत आणि ते राज्याचं रक्षण पण करत. कोणी चाल केली, राज्यावरती चाल करून आलं, तर राज्याचं रक्षण करायचं काम सेनापतीकडे होतं. आणि फायनली सुमंत, सुमंत काय करत, सुमंत एक नाही सॉरी, सुमंत जे आहेत रामचंद्र त्र्यंबक दाभीर हे कोण होते, फॉरेन रिलेशन्स म्हणजे बाहेरचे राज्य जे होते, दुसरे राजे जे होते, आपले आपले राजे शिवाजी महाराज आणि दुसरे राजे यांच्यामधले जे रिलेशन आहे ते मेंटेन करायचं काम फॉरेन रिलेशन्स म्हणजे हे जे रिलेशन आहे त्यांच्याशी संबंध जपण्याचं काम सुमंत करत, बाहेरच्या राज्यातल्या लोकांशी, आपला देश आणि बाहेरचा देश याच्यामधला जो दुवा होता ते कोण होते, सुमंत. फॉरेन मध्ये काय घडामोडी चालू आहेत, किंवा आपला फॉरेन कंट्रीशी व्यापार होत असे, ट्रेड होत असे, बिझनेस होत असे, फॉरेनच्या कंपनीज आपल्याकडे येतात, आपल्या इकडे फॅक्टरीज वगैरे त्यांच्या असतात, किंवा मग हे जे सगळं कारभार आहे फॉरेनशी रिलेटेड ते सगळं सुमंत करेल. न्यायाधीश, न्यायाधीश काय करत, डिस्पेन्सिंग जस्टिस, न्यायदानाचं काम, न्यायदान म्हणजेच डिस्पेन्सिंग जस्टिस, न्याय द्यायचं काम, किंवा राज्यामध्ये जे मोठे मोठे वाद असतील, भांडणं असतील, त्याच्या विरोधात न्याय द्यायचं, त्याच्याविषयी न्याय द्यायचं काम न्यायाधीश करत. लॉयर म्हणतो ना आपण, न्यायाधीश म्हणजे वकील किंवा लॉयर. पंडितराव, पंडितराव काय करत, मोरेश्वर पंडितराव हे काय करत, लुकिंग आफ्टर रिलीजियस मॅटर, तर धार्मिक जे धर्माशी रिलेटेड जे कारभार आहे ते पंडितराव बघत. रिलीजियस मॅटर म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहत असतात आपल्या स्वराज्यामध्ये, खूप सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत असत, मग ते धर्माविषयी बऱ्याच वेळा वाद निर्माण होत, रूढी चाली परंपरा असतात प्रत्येक धर्माच्या वेगळ्या वेगळ्या, तर त्याच्याविषयी बऱ्याच वेळा वाद होत असेल, किंवा मग काही धार्मिक कार्यक्रम करायचे असतील राज्यामध्ये, तर त्याचं काम पंडितराव बघत. ओके, अंडरस्टूड. समजतंय का?
ओके, करस्पॉन्डन्स मीन्स राज्य व्यवहार. ओके okay. पॉलिसी रिगार्डिंग एग्रीकल्चर. तर हे सगळे अष्टप्रधान मंडळामधले मंत्री आणि प्रत्येकाचं काय काम असायचं. ऍग्रीकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन इन विलेजेस. जसं आता आहे मेनली आपल्या खेडेगावांमधला जो व्यवसाय आहे तो ऍग्रीकल्चर आहे, शेती आहे, तसाच त्या काळात पण शेती हाच मुख्य व्यवसाय होता. महाराज न्यू द इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रीकल्चर. महाराजांना शेतीचं महत्व माहिती होतं. दॅट वॉज व्हाय ही पेड अटेन्शन टू द वेलफेअर ऑफ फार्मर्स. त्याच्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कल्याणाकडे खूप लक्ष दिलं होतं. वेलफेअर म्हणजे शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा त्यांचं कल्याण व्हावं, त्यासाठी त्यांनी ते खूप प्रयत्नशील असत शिवाजी महाराज. दॅट वॉज व्हाय ही पेड अटेन्शन टू द वेलफेअर ऑफ फार्मर्स. ही इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझिंग द लँड रिव्हेन्यू सिस्टीम टू हिज कपॅबल अँड एक्सपिरियन्स्ड ऑफिस बिअरर अण्णाजी दत्तो. तर अण्णाजी दत्तो यांच्यावर त्यांनी हे जे रेव्हेन्यू असेल म्हणजे महसूल गोळा करायचा, शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करायचं काम असेल, तर शेतकरी जे होते हे सगळे, तर जेव्हा ते त्यांचं उत्पादन निघत, उत्पन्न निघत शेतीमधून, तर ते त्यामधला काही भाग कर म्हणून, महसूल म्हणून त्यावेळेला राजाला द्यावं लागत असे. जर कारागीर असतील किंवा नोकरदार असतील तर त्यांना जसं पैशाच्या स्वरूपात कर भरावा लागत असे, तसं शेतकऱ्यांना रेव्हेन्यू महसूल भरावा लागत असे, टॅक्स भरावा लागत असे. तर त्या सगळ्याची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती. ते खूप अनुभवी ऑफिस बिअर होते, म्हणजे खूप अनुभवी होते. ही वॉर्न द ऑफिसर्स दॅट दे शुड नॉट कलेक्ट मोर रेव्हेन्यू दॅन द अमाऊंट वॉज फिक्स्ड. तर त्यांनी सगळ्या त्यांचे जे अधिकारी होते त्यांना सांगून ठेवलं होतं की गरजेपेक्षा जास्त, जेव्हा जेवढा फिक्स झालाय अमाऊंट रेव्हेन्यू महसूल जेवढा डिसाइड झाला आहे तेवढाच महसूल लोकांकडून घेतला जाईल, त्यापेक्षा जास्त महसूल घ्यायचा नाही, असं त्यांनी ताकीद दिली होती त्यांच्या अधिकाऱ्यांना. ही एनकरेज पीजंट टू ब्रिंग अनकल्टिवेटेड लँड अंडर कल्टिवेशन. तर बऱ्याचशा ज्या जमिनी आहेत, पीजंट्स म्हणजे काय, शेतकरी, तर त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं होतं, एनकरेज केलं होतं की ज्या जागा आहेत त्यांच्याकडे लागवडीखाली नसणाऱ्या, अनकल्टिवेटेड लँड म्हणजे काय, ज्याच्यावरती पीक नसेल पिकत किंवा पडीक पडले असतील, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीयेत किंवा त्यांच्याकडे बी बियाणं नाहीये, पाणी नाहीये, त्यासाठी मग त्यांनी ते लँडवरती शेती करत नसतील, अनकल्टिवेटेड पडीक ठेवली असेल, तर त्यांनी शिवाजी महाराजांनी ती लँड लागवडीखाली आणण्यासाठी एनकरेज केलं, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही अशी लँड वेस्ट करू नका, तुम्ही त्या जागेवरती शेती करा, उत्पादन घ्या त्याच्यातून. इफ द क्रॉप्स वॉज लॉस्ट ड्यू टू एक्सेसिव्ह रेन ऑर ड्रॉट, ऑर इफ एनी एन एनिमी आर्मी हॅड डिवास्टेड द एरिया ऑफ विलेज, म्हणजे क्रॉप जे आहे, पिकं जे आहे ते वाया गेले एक्सेसिव्ह रेनमुळे, किंवा खूप अतिवृष्टी झाली म्हणजे खूप पाऊस झाला, किंवा ड्रॉट म्हणजे दुष्काळ पडला, किंवा एनिमी आर्मी हॅड डिवास्टेड म्हणजे बऱ्याच वेळा शत्रूचा अचानक आक्रमण होईल आणि मग ते शत्रू पूर्ण उद्ध्वस्त करून टाकत, त्या त्या भागामधली शेती असेल तिथला जो भाग असेल तो डिव्हास्टेड करून टाकत म्हणजे उद्ध्वस्त करून टाकत. तर अशा वेळेला रिमिशन वेअर ग्रँटेड इन लँड रेव्हेन्यू अँड अदर, म्हणजे रिमिशन म्हणजे काय, तर तो त्यांचा जो कर होता किंवा त्यांचा महसूल होता तो स्थगित केला जाईल, तो जो महसूल भरावा लागत होता तो माफ केला जाईल, त्यांच्याकडून घेतला जात नसे. जर अशी काही परिस्थिती आली, खूप पाऊस पडला किंवा दुष्काळ पडला, अशा वेळेस तर शेतकरी शेतकऱ्यांकडे उत्पादन नसणार, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा नसणार किंवा धान्य नसणार, तर अशा वेळेला ते माफ करून टाकत, कर्ज त्यांचे माफ करत. महाराज हॅड इन्स्ट्रक्टेड हिज ऑफिसर्स टू प्रोव्हाइड पीजंट्स विथ बुलक्स प्लॉक्स अँड गुड सीड्स फॉर सोईंग. तर महाराजांनी त्यांचे जे अधिकारी होते त्यांना सांगून ठेवलं होतं की शेतकऱ्यांना बैल पुरवले गेले पाहिजेत, नांगर पुरवले पाहिजेत आणि
गुड सीड्स म्हणजे चांगल्या प्रकारचं बी बियाणं सुद्धा दिलं गेलं पाहिजे, याची सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली होती महाराजांनी. ओके, म्हणजे महाराजांचं आपण अष्टप्रधान मंडळ बघितलं. अष्टप्रधान मंडळातले सगळे मंत्री काय काम पाहत, आणि शेतीविषयी धोरण, शेतीविषयी काय वाटत होतं महाराजांना, शेती आपली राज्यामधली शेतीचं काम सुधारावं म्हणून त्यांनी काय काय प्रयत्न केले. मीन्स पॉलिसी ऑफ महाराज रिगार्डिंग ऍग्रिकल्चर, तर शेतीविषयीचं धोरण. ओके. संजना, रीड नेक्स्ट पार्ट अँड देन आदिती. संजना, आदिती अँड देन दीपिका. ओके, येस हॅलो मॅम. संजना. तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. शेती व्यवसाय हा खेड्यांतील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत. ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत. या वाट्यास बलूत असे म्हणत. ओके, रीड नेक्स्ट पार्ट ऑल्सो, नेक्स्ट पॅराग्राफ. व्यापार व उद्योग. व्यापार वृद्धी शिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापारांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूंची मुबलकता वाढते. व्यापार वाढतो. संपत्तीत भर पडते. साहूकार म्हणजे राजाची व राजश्रीची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहूकार या शब्दाचा व्यापारी असा अर्थ आहे. ओके, विलेज इकॉनॉमी ऑफ दॅट पिरियड, म्हणजे खेड्यातली जी अर्थव्यवस्था होती ती कशी होती, त्या काळामध्ये खेड्यामध्ये कसा अर्थव्यवस्था चालत किंवा पैशांचे व्यवहार कसे चालत. ऍग्रीकल्चर वॉज द बॅकबोन ऑफ रुरल इकॉनॉमी. तर खेड्यातल्या अर्थव्यवस्थेचा कणा कोण होता, तर शेती होता. शेतीवरती सगळे व्यवसाय आधारलेले होते, त्यामुळे शेती हा तिथला मुख्य व्यवसाय होता, आणि त्यामुळेच तिथली अर्थव्यवस्था सुद्धा शेतीवरती अवलंबून होती. इन विलेजेस मेनी ऑक्युपेशन डेव्हलप टू सप्लिमेंट ऍग्रिकल्चर. तर शेतीसोबतचे जे व्यवसाय असतात बाकीचे, ते सुद्धा तिथे चालत. जसं पशुपालन असेल किंवा शेती, शेतीशी रिलेटेड है ना, आर्टिसन्स. आर्टिसन्स इन द विलेज प्रोड्यूस्ड गुड्स अँड फुलफिल्ड द नीड्स ऑफ लोकल पीपल. आर्टिसन्स इन द विलेज, कारागीर जे होते ते काय करत, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करत. कारागीर म्हणजे मे बी चांभार असतील जे चप्पल बनवत असतील, किंवा कुंभार असतील ते मातीच्या वस्तू बनवत वेगवेगळे, तर त्याला बोलतात कारागीर, आर्टिसन्स. तर ते आर्टिसन जे होते ते लोकांच्या ज्या गरजा होते ते भागवत, फुलफिल करत. इन दिस सेन्स अ विलेज वॉज सेल्फ सफिशियंट युनिट. तर अशा प्रकारे पाहिलं आपण तर तिथे कारागीर होते जे लोकांना वस्तू पुरवत, आणि शेतकरी होते ते कारागिरांना धनधान्य देत किंवा ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या पुरवत. याच्यावरून आपल्याला काय समजतं की विलेज कसं होतं, सेल्फ सफिशियंट म्हणजे स्वयंपूर्ण होतं, म्हणजे ते सगळा जो कारभार होतो विलेजचा तो व्यवस्थित चालला होता. त्यांना शहराकडून किंवा दुसरीकडून काहीच आणण्याची गरज नव्हती. तिथे आर्टिसन पण होते, शेतकरी पण होते, आणि ते एकमेकांच्या गरजा पुरेपूरपणे भागवत होते. त्याच्यामुळे ते स्वयंपूर्ण होतं, सेल्फ सफिशियंट युनिट होतं, त्यांना बाहेरून मदतीची गरज नव्हती.
फार्मर्स गेव अ डेफिनेट शेयर फ्रॉम देअर प्रोड्यूस टू आर्टिसन, दिस शेअर वॉज कॉल्ड बलुता. तर जे फार्मर होते ते काय करत, त्यांचं जो उत्पन्न होतं त्याच्यामधला एक छोटासा भाग त्या कारागिरांना देत, म्हणजे फार्मर्स कारागीर त्यांना वस्तू पुरवत किंवा मग घर बांधायचं असेल त्यांना किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर ते काम आर्टिसन्स करून देत, आणि त्या बदल्यात फार्मर त्यांना बलुतो म्हणजे त्यांचा शेतीमधला काही भाग देत, त्यांना एक दोन पोती गहू देत असतील किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे डाळ होत असेल तर ते एक पोती डाळ देत असेल, आणि त्याच्या बदल्यात मग हे आर्टिसन त्यांचं काम करून देत असतील. अंडरस्टूड? तर त्याला काय बोललं जायचं, बलुता, त्या शेअरला बोललं जायचं जे फार्मर्स देत त्याला बलुत असं बोललं जायचं. ट्रेड अँड बिझनेस. महाराज न्यू दॅट द किंगडम डज नॉट प्रॉस्पर विदाउट अँड इन्क्रीज इन ट्रेड. मर्चंट्स ब्रिंग नॉवेल गुड्स एज ऑल्सो सर्टन नेसेसिटी इन टू द किंगडम. गुड्स बिकम अवेलेबल इन प्लेंटी. महाराज न्यू दॅट अ किंगडम डज नॉट प्रॉस्पर विदाउट द इन्क्रीज ऑफ ट्रेड. म्हणजे महाराजांना चांगलं माहिती होतं की आपल्या राज्यामधला जर व्यापार नाही वाढला तर आपल्या राज्याची भरभराट होणार नाही. जरी हे व्हिलेज आपण पाहिलं की व्हिलेज मधले जे लोक होते त्यांना गरज नव्हती, तसं महाराजांना मात्र हे चांगलं माहिती होतं की आपल्या राज्याला भरभराट यायची असेल तर तिथे व्यापार खूप महत्वाचा आहे. मर्चंट्स ब्रिंग नॉवेल गुड्स एज ऑल्सो सर्टन नेसेसिटीज इन टू द किंगडम. तिथले जे व्यापारी होते ते वेगवेगळ्या वस्तू राज्यामध्ये घेऊन येत. गुड्स बिकम अवेलेबल इन प्लेंटी, म्हणजे बाहेरून आलेले व्यापारी आहेत आपल्याला ते वेगवेगळ्या वस्तू पुरवत, त्याच्यामुळे वस्तू ज्या होत्या त्या खूप प्रमाणात झाल्या होत्या. ट्रेड प्रॉस्पर ऍडिंग टू वेल्थ. जर व्यापार वाढला तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या राज्याच्या संपत्तीत भर पडते, म्हणजे राज्याकडे जास्त पैसा येतो, आपल्या स्वराज्यामध्ये जास्त पैसा येईल जर बाहेरून ट्रेड होऊ लागला किंवा लोक वस्तू घेऊन येऊ लागले तर राज्यामध्ये, म्हणजे त्या लोकांकडून पण आपण टॅक्स घेत असू, ते जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्याकडून पण रेव्हेन्यू मिळत असे आपल्याला, मग साहजिकच ते बाहेरून आले की ते आपल्याला पैसे दे, त्याच्यामुळे साहजिकच आपल्या राज्याच्या संपत्तीत भर पडत असेल. द व्हीव दॅट महाराष्ट्र टूक ऑफ मर्चंट इज सीन इन द आज्ञापत्र वेअर मर्चंट्स आर डिस्क्राइब ऍज फॉलोज. तर हे व्यापारी जे होते त्याच्याबद्दल महाराजांनी काय लिहिलेलं आहे बघा, महाराजांच्या दृष्टीने, द व्ह्यू म्हणजे महाराजांच्या दृष्टीने व्यापारी कोण होते. मर्चंट्स आर द ऑर्नामेंट्स ऑफ द किंगडम अँड द ग्लोरी ऑफ द किंग. तर मर्चंट जे होते, व्यापारी जे होते, ते आपल्या राज्याचा दागिना होते. ऑर्नामेंट म्हणजे काय, एक दागिना होते आणि गौरव होते. ग्लोरी म्हणजे राजाचा गौरव होते, कारण त्या व्यापाऱ्यांमुळेच राज्यामध्ये संपत्ती होती, पैसा येत राज्यामध्ये, तिथली अर्थव्यवस्था चांगली चालत, त्याच्यामुळे हे जे व्यापारी होते ते म्हणजे एक ऑर्नामेंट बोललं जायचं त्यांना, म्हणजेच दागिना. ऑर्नामेंट्स ऑफ द किंगडम अँड ग्लोरी ऑफ द किंग. ओके आदिती, रीड नेक्स्ट पार्ट. It was the policy of Maharaj to protect industries. An excellent example of this is the salt industry. He protected the salt industry in Kokal. At that time, traders imported salt from the Portuguese territory. Territory and sold in Swaraj. That affected the local trade in Konkan areas. So Maharaj charged heavy duty on the salt imported into Swaraj from the Portuguese territory. The intention was that the salt imported from the Portuguese territory would then cost more, and as a result its import would decrease and the sale of the local salt would increase. Okay,
इट वॉज द पॉलिसी ऑफ महाराष्ट्र टू प्रोटेक्ट इंडस्ट्रीज. तर महाराजांचं धोरण होतं की इथल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना संरक्षण द्यायचं, प्रोटेक्ट करायचं. अँड एक्सलंट एक्झाम्पल ऑफ धिस इज सॉल्ट इंडस्ट्री. तर आपल्या राज्यातल्या ज्या सॉल्ट इंडस्ट्री आहेत, म्हणजे मिठाचे जे कारखाने आहेत, त्यांना कसं त्यांनी प्रोटेक्ट केलं, याचं एक एक्झाम्पल दिलं त्यांनी इथे. ही प्रोटेक्टेड द सॉल्ट इंडस्ट्री इन कोकण. कोकणामधले जे सॉल्ट इंडस्ट्री आहे त्याला त्यांनी कसं प्रोटेक्ट केलं. ऍट दॅट टाइम ट्रेडर्स इम्पोर्टेड सॉल्ट फ्रॉम द पोर्टुगीज टेरिटरी अँड सोल्ड इन स्वराज. तर त्यावेळेला पोर्तुगीजांच्या प्रदेशातून हे जे व्यापारी आहेत ते मीठ आणत आणि आपले स्वराज्यामध्ये मिठाचा व्यापार करत. म्हणजे ते पोर्तुगीज टेरिटरी जिथे असेल, गोवा वगैरे, तिकडे त्यांना जावं लागत असेल मीठ आणण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे मिठाची जी निर्मिती आहे ती समुद्र किनारी होते, है ना. समुद्राचं खारट पाणी असते, मग ते इव्हॅपोरेशन करून मग तिथे मिठाचे खूप सगळ्या इंडस्ट्रीज असतात समुद्र किनारी, कोकणामध्ये किंवा मग इकडे गोवा वगैरे, जिथे जिथे समुद्र आहे तिथे सॉल्ट इंडस्ट्रीज असतात. तर तेव्हा आपल्या स्वराज्यामध्ये मिठाच्या इंडस्ट्रीज नव्हत्या, तर पोर्तुगीजांच्या इथून आपल्याला मीठ आणावं लागलं. दॅट अफेक्टेड द लोकल ट्रेड इन कोकण एरिया. तर त्याच्यामुळे काय होत होतं, तर बाहेरून मीठ येत असते, त्याच्यामुळे जे लोकल छोटे मोठे व्यापारी होते त्यांच्यावरती त्याचा परिणाम होत असे. त्यांचा व्यापार होत नसे, त्यांचा बिझनेस चालत नसे, कारण की बाकीचे व्यापारी जे आहेत ते बाहेरून मीठ आणत आणि आपल्या राज्यामध्ये येऊन विकत. त्याच्यामुळे तिथले जे छोटे छोटे जे कार सॉरी व्यापारी होते त्याच्यावरती त्याचा परिणाम होत. सो महाराष्ट्र चार्ज हेवी ड्युटी ऑन द सॉल्ट इम्पोर्टेड इन टू स्वराज फ्रॉम पोर्तुगीज टेरिटरी. त्याच्यामुळे मग महाराजांनी काय केलं की स्वराज्यामध्ये मीठ आणायचं असेल तर त्यांनी त्या व्यापाऱ्यांना हेवी ड्युटी लावली, म्हणजे असा कर लावला, त्यांनी जास्त प्रमाणात कर लावला. तर त्याच्यामुळे काय झालं, त्यांना जास्त पैसे पे करावं लागणार, महाराजांना कर द्यावा लागणार. त्याच्यामुळे काय झालं, तर पोर्तुगीज टेरिटरी मधून मीठ आणायचं असेल तर हेवी ड्युटी पे करावी लागणार. तर द इंटेन्शन वॉज दॅट सॉल्ट इम्पोर्टेड फ्रॉम पोर्तुगीज टेरिटरी वुड देन कॉस्ट मोअर, ऍज अ रिझल्ट इट्स इम्पोर्ट वुड डिक्रीज अँड द सेल ऑफ द लोकल सॉल्ट वुड इन्क्रीज. तर इम्पोर्टेड सॉल्ट असेल त्याला जर हेवी ड्युटी लावली, म्हणजे टॅक्स जास्त लावलाय महाराजांनी, तर साहजिकच ते मीठ महाग असणार. आपल्या लोकल सॉल्ट जे आहे, आपल्या इथे जे मीठ बनतं त्याच्यापेक्षा ते मीठ महाग असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाहेरून आलेलं मीठ, मिठाला जर टॅक्स जास्त असेल तर ते 20 रुपीजला असेल, आणि आपलं जे लोकल सॉल्ट पॅकेट असेल तर ते समजा 10 रुपीजला असेल. तर साहजिकच लोक काय करणार, नको हे खूप कॉस्टली आहे म्हणून मग ते जे लोकल सॉल्ट आहे ते खरेदी करणार. त्याच्यामुळे साहजिकच आपल्या जवळपासचे लोकल जे आहेत ट्रेडर्स किंवा मर्चंट हे असतील, तर व्यापारी जे असतील, तर त्यांना त्याचा फायदा होणार. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लोकल जो आपला बिझनेस होता त्याला प्रॉस्पर केलं, किंवा त्याचा तो वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेला. अंडरस्टूड, समजलं का हा पॅराग्राफ? और शुड आय रिपीट अगेन? कंटिन्युअसली 3-4 स्टुडंट्स मला रिप्लाय करतात, बाकीच्यांचं काय आहे, बाकीचे काय करत असतात? आय थिंक देअर आर 8 to 9 पीपल. Is there any doubt? Okay, मी कुणाला सांगितलं होतं, दीपिका नंतर, आदिती नंतर. Who is next after आदिती? Okay, दीपिका. Hello, ma'am. येस दीपिका, रीड.
The military organization. There were two main divisions of the army of Shivaji Maharaj, infantry and cavalry. In the infantry, there were officers such as the Hawaldar, Jameldar, etc. The chief of the infantry was called Sarnobat. He was the highest officer in the infantry. In the cavalry, there were two types of cavalry men, namely Shiledars and Bargirs. The Shiledar had his own horse and weapons. The Bargir was provided with a horse and weapons by the state. In the cavalry, Bargirs were more in number. The ranks of the cavalry officers were similar to those of the infantry officers. The highest officers in the cavalry was the Sarnobat. Netoji Palkar, Pratapraav Guzar, Hambirrao Mohite were some of the famous Sarnobats of the cavalry. Okay. Okay, read that. Let's learn. Let's learn. Obtain information about the armed force of India. State the names of three armed forces. What is the designation of the head of each force? Who is the head of all three forces? Okay. Good. Trade and business झालं आपलं. तर महाराजांनी आपल्या ज्या सॉल्ट इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी पोर्तुगीज टेरिटरी मधल्या ज्या तिकडून जे ट्रेडर्स असतील किंवा मीठ इम्पोर्ट करत असतील, सॉल्ट इम्पोर्ट करत असतील, त्याच्यावरती हेवी ड्युटी चार्ज केली. आणि त्याच्यामुळे काय झालं, आपलं जे लोकल सॉल्टचं जे ट्रेड आहे तो इन्क्रीज झाला. ओके. तर त्याच्यानंतर मिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणजे लष्कराचं कसं व्यवस्थापन होतं, आपल्या राज्यामध्ये लष्कर व्यवस्थापन कसं होतं. पहिल्यांदा पाहिलं आपण शेतीविषयीचं धोरण, शेतीविषयी कसा त्यांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा शेतीबद्दल काय मत होतं, त्यांचं धोरण कसं होतं शेतीविषयक. त्याच्यानंतर आपण पाहिलं की हे जे आहे ट्रेड अँड बिझनेस, व्यवसाय व्यापार असेल ते कसं चालत राज्यामध्ये, त्याच्याविषयी काय धोरण होतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय आपलं जे राज्याची तिसरी महत्वाची गोष्ट लष्कर, त्याचं ऑर्गनायझेशन कसं होतं. देअर वेअर टू मेन डिव्हिजन ऑफ द आर्मी ऑफ शिवाजी महाराज. टू मेन प्रमुख विभाग होते, सैन्याचे दोन मुख्य विभाग होते, इन्फंट्री अँड कॅव्हलरी. इन्फंट्री म्हणजे काय तर पायदळ, आणि कॅव्हलरी म्हणजे घोडदळ. म्हणजे इन्फंट्री पायदळ म्हणजे काय तर सैन्य, नंबर ऑफ पीपल जे होते सैन्यामध्ये ते किती होते त्याला बोलतात इन्फंट्री. आणि कॅव्हलरी म्हणजे घोडदळ, घोड विथ घोडे म्हणजे घोडसवारी करणारे सुद्धा सैनिक असत. तर असे घोडे किती होते किंवा घोड्यासोबतच सैन्य किती होतं त्याला बोलतात घोडदळ, कॅव्हलरी. इन द इन्फंट्री देअर वेअर ऑफिसर सच एज हवलदार, जुमलेदार, एक्सेट्रा. इन्फंट्री मधले जे अधिकारी होते हवलदार, जुमलेदार असं बोलत त्यांना. द चीफ ऑफ द इन्फंट्री वॉज सरनोबत. इन्फंट्रीचा पायदळाचा जो मुख्य होता सरदार त्याला सरनोबत असं बोललं जात. ही द इन्फंट्री सरनोबत कोण असते तर पायदळामधला, त्या सैन्यामधला सगळ्यात मुख्य अधिकारी असेल. इन कॅव्हलरी देअर वेअर टू टाइप्स ऑफ कॅव्हलरी मॅन. कॅव्हलरी मध्ये सुद्धा घोडदळामध्ये सुद्धा दोन प्रमुख व्यक्ती असत, शिलेदार अँड बारगीर. शिलेदार आणि बारगीर असे दोन प्रमुख व्यक्ती असत. शिलेदार हॅड हिज ओन हॉर्स अँड वीपन. शिलेदारांकडे त्यांचे स्वतःचे घोडे आणि शस्त्र असत. शिलेदार कोण असत, ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे आणि शस्त्रास्त्र असत. द बारगीर्स वॉज प्रोव्हाइडेड विथ द हॉर्स अँड वीपन्स बाय द स्टेट. आणि बारगीर जे होते त्यांच्याकडे स्वतःचे नसत घोडे, तर त्यांना राज्याकडून दिलेले घोडे आणि शस्त्र असत. म्हणजे आपण म्हणतो ना प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट, प्रायव्हेट स्कूल, गव्हर्नमेंट स्कूल. प्रायव्हेट स्कूल म्हणजे काय, ज्या पर्सनल स्कूल आहेत ज्याने स्वतः त्या स्कूल बांधलेल्या आहेत, आणि गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे त्या स्कूल सरकारच्या स्कूल आहेत. तसं स्वतःचे घोडे असणारे, शस्त्र असणारे सुद्धा लोक होते त्यांना शिलेदार बोलत. आणि बारगीर जे
त्यांच्याकडे स्वतःच असं काही नव्हतं, पण त्यांना राज्याने ते देऊ केलं होतं. घोडे किंवा शस्त्रास्त्र आहेत ते त्यांना गव्हर्नमेंटने दिले होते. इन द कॅव्हलरी बार्गेन्स वेअर मोर इन नंबर. बार्गेन जास्त होते कारण स्वतःकडे घोडे आणि विपन्स असणारे लोक खूप कमी असत, शिलेदार खूप कमी असत, बारगीर जास्त होते. द रँक ऑफ द कॅव्हलरी ऑफिसर वेअर सिमिलर टू दोज ऑफ द इन्फंट्री ऑफिसर. तर इन्फंट्री ऑफिसर आणि कॅव्हलरी ऑफिसर दोन्ही अधिकारी जे आहेत त्यांना समान दर्जा होता, रँक त्यांची समान होती. द हायेस्ट ऑफिसर इन कॅव्हलरी वॉज सर नोबत. कॅव्हलरी मध्ये सुद्धा सर नोबत हाच हायेस्ट ऑफिसर होता, मुख्य अधिकारी होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते वेर सम ऑफ फेमस सरनोबत ऑफ कॅव्हलरी. तर हे घोडदळातले काही प्रमुख सरनोबत आहेत, नेतोजी पालकर, प्रतापराव आणि हंबीरराव. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट आर्म फोर्सेस ऑफ इंडिया. आपल्या भारताचे जे फोर्सेस आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याच्यामध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. नेम्स ऑफ थ्री आर्म फोर्सेस आता सांगितलं मी तुम्हाला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे तीन प्रकारचे आर्म फोर्सेस आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज द डेजिग्नेशन ऑफ द हेड ऑफ इच फोर्स. आर्मीचा हेड असेल, नेव्हीचा हेड असेल, त्याला काय बोलतात. हु इज द हेड ऑफ ऑल थ्री फोर्सेस. सगळ्या तिन्ही ह्याचा प्रमुख कोण आहे ते फाइंड आउट करायचंय. मला वाटतं राष्ट्रपती असतात, सगळ्या तिन्ही दलांचे प्रमुख असतात ते राष्ट्रपती असतात, म्हणजे नॉट शुअर, मला असं वाटतंय. वाय स्टुडंट्स आर लिव्हिंग अँड जॉईनिंग अगेन. इज देअर कंटिन्युअसली लिव्हिंग जॉईनिंग, लिव्हिंग जॉईनिंग. इज देअर नेटवर्क प्रॉब्लेम. इज माय व्हॉइस क्लिअर? Then why are all leaving the class again and again? Okay, understood, everyone? Actually, this is very easy lesson, no? Compared to the last lessons, it is a easy lesson. Yes, I will upload homework on Google Classroom. Please, everyone check Google Classroom. You are not checking your homeworks and uploading there. Some students are uploading, but what about others? Okay, just we will revise and then we will end the class. So Maharajanni jeva south kadchi jeva mohim sampli tyanchi dakshin digvijay tyachanantar coronation zala tyachanantar dakshin digvijay zala tyachanantar ma lokancha kalyanasathi kiwa rajyacha management smoothly chalav mhanun ma swara एक ऍडमिनिस्ट्रेशनची गरज होती, एक प्रशासनाची गरज होती. त्याच्यामुळे मग शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, म्हणजे काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर्स. वी हॅव स्टडीड एट मिनिस्टर्स लाईक प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश, पंडितराव. दीज आर ऑल एट मिनिस्टर्स. देन वी हॅव सीन द पॉलिसी रिगार्डिंग ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर शेतीविषयीचं धोरण कसं होतं शिवाजी महाराजांचं, म्हणजे शेतकऱ्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त रेव्हेन्यू घ्यायचा नाही, किंवा मग दुष्काळ पडला असेल, ड्रॉट असेल, किंवा हेवी रेन असेल, किंवा मग एनिमी आर्मीनी जर इन्वाजन केलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ते रेव्हेन्यू जो टॅक्स असेल तो माफ करून टाकत लोकांचा. आणि त्याचबरोबर अशा सिच्युएशनमध्ये महाराज ऑफिसरांना इन्स्ट्रक्ट करत की शेतकऱ्यांना बैल दिले जावेत, प्लॉक्स म्हणजे नांगर दिले जावेत, अँड गुड सीड्स फॉर सोईंग, म्हणजे
चांगल्या पद्धतीचं बी बियाणं सुद्धा दिलं जावं. तेच त्याचप्रमाणे जर ही जी लागवडीखालची जमीन नसते, म्हणजे काय बोलतात त्यांना, अनकल्टिवेटेड लँड जी आहे ती अंडर कल्टिवेशन मध्ये आणण्याचं काम त्यांनी तिथल्या ऑफिसर्सवर सोपवलं होतं, शेतकऱ्यांना एनकरेज करत ते. देन ट्रेड अँड बिझनेस. तर महाराजांना माहिती होतं की राज्याचा व्यापारी जो आहे म्हणजे मर्चंट आहे, तर तो म्हणजे काय आहे, ऑर्नामेंट आहे, त्यांच्या किंगडमचा एक दागिना आहे, सगळ्यात महत्वाचा घटक आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्या राज्याचा गौरव आहे, कारण ह्या व्यापाऱ्यांमुळेच व्यवसायामुळेच आपल्या राज्यामध्ये भरभराट होत असे, तिथली राज्याची श्रीमंती वाढत असे. त्याच्यामुळे त्यांनी यांना मर्चंट्सला व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्याचंच एक एक्झाम्पल इज द सॉल्ट इंडस्ट्री. देन मिलिटरी ऑर्गनायझेशन. मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये इन्फंट्री अँड कॅव्हलरी. तर सरनोबत इज द मेन ऑफिसर ऑफ द इन्फंट्री अँड ऑल्सो कॅव्हलरी. सम ऑफ द नेम दे हॅव गिवन सम ऑफ द नेम्स ऑफ सरनोबत्स. ओके, अंडरस्टूड एव्हरी वन? सो वी विल एंड अवर क्लास हिअर. एनीबडी हॅव डाऊट? ओके, प्लीज रिवाइज द लेसन, रीड केअरफुली. ओके, बाय एवरीवन. बाय मैम. बाय मैम. बाय 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 बाय. मैम. गुड नाइट.